जगतात सर चीन आपल्याला गुणाकार व भागाकार याबाबत मार्गदर्शन करत आहेत. त्याचप्रमाणे सरांनी आपल्याला बरेच सारे ट्रिक्स क्लुप्त्या सूत्रे ही सांगितलेली आहेत. तर मी सरांना विनंती करेल की त्यांनी आपलं आजचं लेक्चर सुरू करावं. आणि सर प्लीज. नमस्कार सर्वांना, सुप्रभात. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण गणितातल्या बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार या क्रिया तसेच पदावली, अवयव, विभाजक आणि विभाज्य या संदर्भाने काही क्लुप्त्या पाहिल्या. सर्वप्रथम पहिल्या 5 ते 7 मिनिटांमध्ये आपण काल जे काही शिकलोय त्याची पुनरावृत्ती करूया, कारण रिव्हिजन केल्याने जी काही आपण शिकलेल्या ट्रिक्स आहेत यांची संकल्पना दृढ होते. कधीही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जी काही आपण क्लुप्ती शिकतोय ही क्लुप्ती वारंवार वापरावी लागते. आठवड्यातून कमीत कमी 3-4 वेळा वापरून पाहावी लागते आणि त्यात सातत्य ठेवावं लागतं, तरच ती क्लुप्ती आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहते. ती क्लुप्ती कशी तयार झाली आहे, ती क्लुप्ती तयार होण्यामाग आपण काय काय क्रिया वापरलेल्या आहेत या जर आपण व्यवस्थित समजून घेतल्या आणि वारंवार त्याचा वापर केला तरच या क्लुप्ती आपल्या लक्षात राहतात. पाहूया. सर्वप्रथम आपण काल काही फसवे प्रश्न असतात की जे वरवर दिसायला अतिशय सोपे असतात, परंतु त्यातल्या प्रत्येक क्रिया शेवटच्या क्रियेपर्यंत जाऊन आपल्याला उत्तर निघतं. जसं इथं हे सांगितलं होतं, 5/5 एक उत्तर येतं, परत 5 केलं तर 1/5, परत 5 केलं तर 1/25 आणि परत शेवटचे 5 ने भागलं तर 1/125 असं उत्तर येत होत. त्यानंतर आपण समान फरक असणाऱ्या संख्येमधील सरासरी विचारली जाते किंवा बेरीज विचारली जाते, तर सरासरीच्या सूत्रात एक ऍडिशनल पायरी आहे की ती म्हणजे फक्त सरासरीच्या सूत्राला एकूण संख्येनं गुणणं. सरासरीचं सूत्र हे आपण पाहिलं होतं, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या त्याची निमपट म्हणजेच ~2. आणि जर बेरीज विचारली असेल तर हे जे काही उत्तर येईल म्हणजे बेरीज काढताना आपल्याला प्रथम सरासरीच काढावी लागणार आहे आणि नंतर दिलेल्या एकूण संख्या किती आहे हे पाहावे लागणार आहे. मग यामध्ये एकूण संख्या जर अनुक्रमाने दिलेल्या संख्या असतील तर जेवढ्या दिल्या तेवढ्याच लिहिणार. समसंख्या विचारल्या असतील तर दिलेल्या समजा 11 ते 20 मध्ये समसंख्या आहेत 5, मग एकूण संख्या 5 घेणार. म्हणजे अशा प्रकारे एकूण संख्या लिहिताना काळजीपूर्वक लिहावे लागेल. त्यानंतर पुढे पाहिलं होतं आपण की दिलेले अंक अंकापासून तयार होणाऱ्या संख्या आणि त्यांची बेरीज किती येते. यामध्ये 2 गट केले आपण की दिलेल्या अंकामध्ये 0 असणं आणि 0 नसणं. सर्वप्रथम दिलेल्या अंकांमध्ये 0 जर नसेल तर अंक समजा 3 दिलेले असतील तर 1 × 2 × 3 यांचा जो गुणाकार येईल तो नेहमी 6 येणार आहे. आणि त्यांची बेरीज करताना दिलेल्या अंकांची बेरीज ×222. 4 अंक दिलेले असतील तर 1 × 2 × 3 × 4 यांचा गुणाकार नेहमी 24 येणार आहे. आणि जर संख्यांची बेरीज करायची असेल तर दिलेल्या अंकांची बेरीज ×6666. याच्या पुढे पाहूया आपण, जर दिलेल्या अंकामध्ये 0 असेल तर 0 असल्यावर काय होणार आहे. उदाहरणादाखल इथं 3 अंक दिले ज्यामध्ये 1 अंक 0 आहे, तर तयार होणाऱ्या संख्या पाहिल्या होत्या आपण. 1 × 2 × 3 न घेता 2 रिपिटेशन करणार आहोत आपण, म्हणजे 4 संख्या तयार होणार आहेत आणि त्यांची तयार होणाऱ्या संख्येची बेरीज ही अंकांची बेरीज ×222 आपण 0 नसताना घेत होतो, इथं मात्र 211 घेणार आहोत. 4 अंक दिलेले असतील तर 1 × 2 × 3 × 4 असं न लिहिता 3 रिपिटेशन करणार आहे. म्हणजे दिलेल्या 0 असताना 4 अंक दिले असतील तर दिलेल्या एकूण संख्या 18 तयार होतील आणि त्या 18 संख्येची बेरीज ही अंकांची बेरीज ×6 × 4 = 4 6,444 इतकी येईल. पुढे त्यानंतर आपण पाहिलं होतं की संख्या मालिकेतील nवे पद काढणं. संख्या मालिका 2 प्रकारची असू शकते, एक समान फरकाने असू शकते किंवा समान पटीने वाढणारी असू शकते. या उदाहरणादाखल तुम्हाला या ठिकाणी घेतलं होतं 3, 6, 9, 12 असं करत 21 पद काढा. तर इथं समान फरकाने वाढणारी संख्या मालिका आहे, याचाच अर्थ काय, तर आपण वर जो फरक होता
तो फरक या ठिकाणी वर अधिक तीन लिहिलेला होता आणि जेवढं पद सांगितलंय ते पद एक ने कमी करून त्या ठिकाणी गुणाकाराच्या रूपात लिहिलेलं होतं. म्हणजे या ठिकाणी पहिलं पद अधिक समान फरक गुणुले सांगितलेलं पद वजा एक म्हणजे एन वजा एक. पहिल्यांदा आपण पदावलीच्या नियमाने समान फरक गुणुले एन वजा एक करणार आणि त्यामध्ये पहिलं पद मिळवणार. समान पटीने वाढणारी संख्या जर असेल इथं उदाहरण दाखल तुम्हाला घेतलं होतं दोनची तिप्पट सहा सहाची तिप्पट अठरा असं पाचवं पद विचारलेलं होतं तर या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये किती पट वाढते ते गुणाकाराच्या रूपात लिहिलं. इथं अधिक रूपात लिहिलं कारण बेरजेने समान पद वाढत होत इथं ते गुणाकाराने वाढतोय म्हणून गुणुले तीन लिहिलं आणि जे काही पद विचारलंय त्यातून एक कमी केला तेवढा घातांक लिहिला. हे लक्षात ठेवा घातांक लिहिला म्हणजे या ठिकाणी पहिलं पद गुणुले समान पदचा घातांक जे पद विचारलेले त्याच्यापेक्षा एक ने कमी म्हणजे एन वजा एक आणि आलेलं उत्तर आपण काढलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण जर एकच स्थानी समान चांदणी दिलेली असेल म्हणजेच आपल्याला जे काही समान अंक त्याचा वर्ग वर्गाचं एकच स्थान या ठिकाणी नाही हे विचारलेले प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा. आपण काल पाहिलेले की पूर्ण वर्गाच्या एकच स्थानी कधीच दोन तीन सात आठ यापैकी एकही अंक नसतो. हे चार अंक कधीच पूर्ण वर्गाच्या एकच स्थानी असत नाही. मग कोणते अंक असतात पूर्ण वर्ग एकच स्थानी? तर आपण लक्षात ठेवलं होतं चौदा पंचे सत्तर वजा एक म्हणजे एक चार सहा नऊ हे अंक पूर्ण वर्गाच्या एकच स्थानी असतात आणि जर पाच असेल तर दशक स्थानी नेहमी दोन असतात म्हणजे पंचवीसचा शेवटची दोन अंक हे पंचवीस असतात. किंवा शून्य जर पूर्णांक संख्येच्या शेवटी जर शून्य असेल तर ते शून्य दोन दोनच्या गटाने असतात म्हणजे एक तर दोन असतील चार असतील सहा असतील. किंवा दशांश चिन्हात सुद्धा आपण लक्षात ठेवलं होतं की दशांश चिन्हानंतर जे काही अपूर्णांकाचा गट असतो यातली उजवीकडले शून्य सोडून दिले तर जे काही अंक असतात हे अंक दोनच्याच गटाने असतात म्हणजे पॉईंटच्या पुढे एक तर दोन असतील चार असतील सहा असतील असे असतात. तीन पाच विषम असे अंकांची एकूण संख्या कधीच पूर्ण वर्ग संख्येच्या एक पूर्ण वर्ग संख्येत असत नाही. त्यानंतर आपण पुढची पाहिलेली होती की तुम्हाला या ठिकाणी तीन अंकी संख्येचा वर्ग दिलेला आहे की ज्या वर्गात दिलेल्या वर्ग संख्येचे शेवटचे दोन अंक पंचवीस आहे तर तो पंचवीसचा गट सोडून उरलेल्या गटाची संख्या काढायची. मग अशा वेळी आपण काय करतो तर एकशे बत्तीसच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या काढतो ती एकशे एकवीस आली आणि त्याचं वर्गमूळ एक आलं म्हणजे एकशे एकवीसच वर्गमूळ अकरा आलं म्हणजे या ठिकाणी चौकटीच्या जागी एक एक हा अंक असेल. यानंतर आपल्याला गुण्य आणि गुणक यातील फरक सारखाच दिलेला होता म्हणजे ही पूर्ण वर्ग संख्या आहे चार शून्याच्या ऐवजी दोन शून्य घेतली आणि सोळाच वर्गमूळ घेतलं चार. यानंतर पदावलीमध्ये जर चे आलं असेल तर आपण पहिल्यांदा ती क्रिया करावी हे पाहिलं. त्यानंतर अकराची कसोटी म्हणजे गुण्य आणि गुणक यामध्ये जर एक ही संख्या असेल आणि गुण्य आणि गुणक हे समान असतील तर युक्ती आपण पाहिली की एक जेवढ्या वेळा येतोय तेवढ्या वेळा समजा एक तीनदा आला तर आपण एक दोन तीन पहिल्यांदा चढत्या क्रमाने लिहिलं आणि परत तेच उतरत्या क्रमाने लिहिलं. समजा अकरा हजार एकशे अकरा या संख्येचा वर्ग आला तर एक हा पाच वेळा आलेला होता एक ते पाच चढत्या क्रमाने लिहिलं आणि परत तेच उतरत्या क्रमाने लिहिलं. त्यानंतर आपण जसं अकरा गुणले अकरा पाहिलं तसं नव्याण्णव गुणले नव्याण्णव पाहिलं. या ठिकाणी आपण काय केलं तर नव्याण्णव मधून दिलेली ज्या संख्येचा वर्ग दिलेला आहे त्यामधून एक कमी केला त्यामधून काय केला एक कमी केला अठ्ठ्याण्णव हे लिहिलं आणि नऊ दोनदा आलता म्हणून कमी केलेला एक हे त्या दोन घराच्या रूपात लिहिला. या ठिकाणी पहा नऊ हजार नऊशे नव्याण्णवचा वर्ग आहे तर आपण त्या पूर्ण दिलेल्या संख्येतून एक कमी केला म्हणजे नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव ही संख्या आली आणि कमी केलेला एक नऊ चार वेळा आल्या असल्याने
चार घराच्या रूपात तो एक लिहिला म्हणजे शून्य 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 एक हे लिहिलं. त्यानंतर आपण इथपर्यंत आलेलो होतो, हे आपलं शेवटचं उदाहरण होतं. काय उदाहरण होतं? सहाशेचे एकूण विभाजक किती. मी सहाशेची कशी ही फोड केली, मला ती फोड करताना मी ही युक्ती वापरली की सहाची फोड करताना मी दोन गुणले तीन देतो आणि दोन शून्य दोनच्या मध्ये एक एक शून्य टाकून दिला म्हणजे वीस गुणले तीस आलं. आणि वीस गुणले तीस आल्यानंतर या वीस गुणले तीस ची फोड मी मूळ अवयव रूपात केली म्हणजे दोन गुणले दहा, दहाची परत फोड मी दोन गुणले पाच अशी केली म्हणजे वीसची फोड मी दोन गुणले पाच अशी केली. आणि तीसची फोड करत असताना दोन गुणले पंधरा होतं, पंधराची परत फोड येईल तीन गुणले पाच म्हणजे माझे आलेले हे सगळे मूळ अवयव आले का याची खात्री करा. दोन हा किती वेळा आला, तर दोन हा तीनदा आला, तीन हा एकदा आला आणि पाच हे दोनदा आले. आता मी पायाकडे लक्ष न देता फक्त जे घातांक आहेत ते घातांक एक एक ने वाढवले. चार इथं एक ने वाढवला दोन आणि दोनचे झाले तीन म्हणजे माझं उत्तर एकूण सहाशेचे विभाजक येऊन गेले. चार दोन्ही आठ, आठ त्रिक बारा, आठ त्रिक चोवीस म्हणजे माझे सहाशेचे एकूण विभाजक झाले चोवीस. अशा पद्धतीने आपण सहाशेचे विभाजक पाहिले. आता हे रिपिटेशन करण्यामागे माझा हेतू हाच होता की आपल्याला कालची एखादी क्लुप्ती कळली नसेल तर ती आज समजून यावी. क्लुप्त्यांचं वारंवार रिपिटेशन केल्याने क्लुप्त्या लक्षात राहतात हे लक्षात घ्या. किती क्लुप्त्या शिकला याच्यापेक्षा ज्या शिकलेल्या आहेत त्या मला प्रत्यक्ष उपयोजन ज्याला युटिलायझेशन म्हणतो आपण त्या वारंवार करता येणं, गणित सोडवताना त्या करून माझा वेळ वाचवणं याचा सराव आपण करून पाहिला पाहिजे. म्हणून क्लुप्ती शिकण्यापेक्षा ती शिकलेली क्लुप्ती वारंवार वापरून कायमस्वरूपी लक्षात ठेवणं हे तितकंच गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमची क्लासला उपस्थिती राहण्याची संख्या थोडीशी रोडावते कमी होते तर हे लक्षात घ्या. एखादा वक्ता एखादं व्याख्यान देत असताना त्याचं व्याख्यानाचं जे काही सार आहे हे शंभर पुस्तक वाचून जे ज्ञान आपल्याला होईल, जे आकलन आपल्याला होईल, या शंभर पुस्तकाच्या आकलना इतकी किंमत त्याच्या एका लेक्चरला असते, एका व्याख्यानाला असते. कदाचित या ठिकाणी जे शिक्षक येत असतील, शिकवत असतील, हे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्यातल्या झालेल्या असतील, परंतु बरेचसे लेक्चर्स तुम्हाला असेही होतील की जे तुम्ही वैयक्तिक प्रयत्न करून दोन तीन महिने जरी अभ्यास केला तरी त्या क्लुप्त्या तुम्हाला मिळणार नाही. असे तुम्हाला एक आयत्या एका तासामध्ये, दोन तासामध्ये या सगळ्या क्लुप्त्यांचं एक संकलन तुम्हाला मिळणार आहे ज्या तुम्हाला कायमस्वरूपी आयुष्यभर उपयोगाला येणार आहेत. म्हणून हा एक तास तुम्ही बुडू नका, कारण वेगवेगळ्या भागातले वेगवेगळे तज्ज्ञ शिक्षक तुम्हाला ते मार्गदर्शन करणार आहे आणि त्या एका तासामध्ये त्यांनी जे काही आयुष्यभर जमवलेलं आहे ते एक उत्तम रीतीने ते तुमच्या समोर सादर करणार आहेत की जे तुम्हाला आयुष्यभर संग्रही उपयोगी पडणार आहे. त्यामुळं जरी एक तास तुमचा जात असेल तर तो तुमचा गुणवत्ता वाढीसाठीच जाणार आहे याची मी तुम्हाला खात्री देतो. आता या ठिकाणी पहा, तुम्हाला मुद्दामून 64 एकूण विभाजक सांगितलेले आहे तर मला या ठिकाणी तुम्हाला फरक दाखवायचा आहे म्हणून मी ही संख्या पूर्ण वर्ग संख्या घेतलेली आहे. तर 64 फोड मी माझ्या पद्धतीने कशीही करणार. तुम्ही 64 फोड करत असताना आपण 8 × 8 अशी केली तरी चालेल. आता किंवा 64 ज्याला येत नाही त्याने मूळ अवयव काढले तरी चालते. दोन ने भाग दिला 32 आलं, परत दोन ने भाग दिला 16 आलं, परत दोन ने भाग दिला 8 आलं, परत दोन ने भाग दिला 4 आलं, परत दोन ने भाग दिला किती आलं 2 आलं, परत दोन ने भाग दिला 1 आलं. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 दोनचा हा कितवा घात आला, 6वा घात आला. 6 मध्ये 1 मिळवला म्हणजे 64 एकूण विभाजक किती येतील, 7 येतील. या ठिकाणी हे उदाहरण घेण्यामाग माझं कारण हेच आहे की ज्या वेळेस दिलेली संख्या ही पूर्ण वर्ग
स्वरूपात येत असते त्यावेळेस जे काही अवयव असतात हे विषम येत असतात. पहा याच्या अगोदरच्या उदाहरणामध्ये मी तुम्हाला पूर्ण वर्ग संख्या घेतली नव्हती, 600 ही काही पूर्ण वर्ग संख्या नव्हती, मग त्या ठिकाणी दोन दोनच्या जोड्या येतात म्हणून माझ्या अवयवांची संख्या आली किती, 24 आली, म्हणजे सम आली, म्हणजे 12 जोड्या आल्या त्या ठिकाणी. परंतु जर पूर्ण वर्ग संख्या आली, हेच लक्षात घ्यायचं इथं, पूर्ण वर्ग संख्या आली तर पूर्ण वर्ग संख्यामध्ये दिलेले अवयव हे विषम येतात. म्हणजे मला 81 चे अवयव विचारले, 100 चे अवयव विचारले तर ते अवयव माझे विषम संख्याच्या रूपात माझं त्याचं उत्तर येणार आहे. कारण या ठिकाणी 8 × 8 ही जी जोडी आहे ही जोडी एकदाच 8 म्हणून त्याचा विभाजक घेतला जाणार आहे, एकदाच 8 म्हणून तो एक कमी होतो आणि पूर्ण वर्ग संख्येचे विभाजक हे काय येतात, विषम येतात. त्यानंतर पुढचं उदाहरण पहा, 2018 साली इयत्ता 5वीला हा प्रश्न विचारलेला आहे, 27 शतक × 3 दशक + 5 एकक. अजिबात गडबडून जायचं कारण नाहीये, दिलेल्या पदावलीमध्ये तुम्हाला दिलेल्या संख्या या सरळ रूपात न दिल्या न देता शतक दशक आणि एकक रूपात दिलेल्या आहेत. तर पदावलीमध्ये गुणाकार आणि वजाबाकी क्रिया आहे, अजिबात घाबरून जायचं कारण नाही. पदावलीमध्ये आपण सर्वप्रथम काय करणार आहे तर गुणाकार करणार आहे. या संख्या कित्येक जण असं करतील 27 शतक म्हणजे 2700 असं लिहून घेतील, परंतु माझ्या मते असं लिहून वेळ न घालवता सरळ 27 त्रिक करा. 27 त्रिक किती येत, 81. शतक म्हणजे 2-0 आणि दशक म्हणजे 1-0. माझ जे काही उत्तर आलं त्या पहिल्या क्रियेच हे 81,000 आलं आणि वजा 5 एकक, एकक म्हणजे 1 नेच गुणन म्हणजे 5च, म्हणजे 81,000 + 5. मग अतिशय साधी गोष्ट, एका पूर्ण शतकातून 5 गेले म्हणजे 95 एकक, एकक आणि दशक स्थानी शेवटचे 2 95 राहील, तोच पर्याय. मी पूर्ण क्रिया सुद्धा करत बसलो नाही, माझं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. पूर्ण वजाबाकी करत बसलो का मी, की शून्यातून जात नाही, मग इकडं शेजारी जा, वर तिकडून हातचे घे, असं काहीच करत बसलो नाही. पूर्ण शतकातून 5 गेले, माझे उत्तर शेवटचे पर्याय 95 पाहिजे. जर 95 चे 2 पर्याय आले असते तर मात्र मला पूर्ण वजाबाकी करावी लागली असते. परंतु एक साधं, आपण आता 5 स्कॉलरशिपला स्कॉलर मुलांमध्ये आहोत, 81,000 × 5 गेले म्हणजे 80,995 राहतील, हे सहजच आपल्याला यायला हवं. त्यामध्ये त्यानंतर पुढचं एक उदाहरण आहे, 1/7 मध्ये 1/7 किती वेळा मिळवले असता उत्तर 7 मिळेल. मुद्दामून हा प्रश्न त्यांनी दिलेला आहे की व्यवहारी अपूर्णांकामध्ये व्यवहारी अपूर्णांक किती वेळा मिळवला असता उत्तर 7 मिळेल. मग अशा वेळी काय केलं पाहिजे, जर सारखी संख्या असेल तर त्याची एक कृती मी तुम्हाला सांगणार आहे. सारखीच संख्या जर दिलेली असेल तर दिलेल्या संख्येचा गुणाकार व्यस्त लिहायचा, म्हणजे ती संख्या उलटी लिहायची. दिलेली संख्या काय लिहायची, उलट्या स्वरूपात लिहायची. गुणुले जे काही उत्तर आहे ते उत्तर लिहायचं आणि याच जे काही उत्तर येईल त्यातून एक कमी करायचं. तुमचं डायरेक्ट उत्तर या ठिकाणी निघू शकतं. मी या ठिकाणी काय क्लुप्ती केली, क्लुप्ती कधी करायची ही, जर सारख्या संख्येमध्ये सारखी संख्या मिळवली असता उत्तर एवढे येईल, सारखी संख्या उलट लिहायची म्हणजे त्याचा गुणाकार व्यस्त लिहायचा. गुणुले उत्तर म्हणजे जी सारखी दिलेली संख्या आहे सारख्या संख्येचा गुणाकार व्यस्त. गुणुले जे काही उत्तर यायला पाहिजे तुम्हाला, म्हणजे प्रश्नात शेवटी दिलेला असत, दोन्हीचा गुणाकार करायचा आणि वजा 1 करायचं, ही तुमची क्लुप्ती झाली. मग या क्लुप्तीने तुमचं उत्तर तयार असेल. म्हणजे काय तर 7/1 म्हणजे 7च. गुणुले जे काही उत्तर, आपलं उत्तर किती होत, 7 होत. साती साती
49 49 वजा 1 माझं उत्तर काय आलं 48 आलं 48 हे उत्तर वेगळी काही क्रिया करायची गरज नाही काय युक्ती सांगितली परत एकदा लक्षात ठेवा त्या संख्येमध्ये ती संख्या जर मिळवायची असेल तर जी काही सारखी संख्या दिली ती उलट लिहायची गुणले या ठिकाणी 7 हे योगायोगाने आले त्या ठिकाणी 8 9 5 काही पण येऊ शकेल तर ते उत्तर या ठिकाणी लिहायचे आणि हे सोडवल्यावर त्यातून एक कमी करायचं आहे तुमचं उत्तर डायरेक्ट निघेल कळालं जर कुणाला ही क्लुप्ती लिहून घ्यायला आपल्याकडे वेळ नाही स्क्रीनशॉट घेत चला त्यानंतर पुढे 4 वस्तूंच्या खरेदीवर 1 वस्तू फ्री मिळते तर मिळणाऱ्या सुटेची शेकडेवारी किती अतिशय छान प्रश्न आहे प्रश्न लहान असतो अतिशय सोपा असतो परंतु प्रश्न आपल्या नीट आकलनात येत नाही आणि आपण वारंवार त्यामध्ये चुका करतो जर असं उदाहरण आलं की बाय 3 गेट 1 फ्री बाय 3 गेट 2 फ्री 3 वस्तूच्या किमतीमध्ये आणखी 2 वस्तू फुकट मिळतात असं उदाहरण आलं तर मिळणाऱ्या सुटीची शेकडेवारी काढायची अतिशय सोपं एकूण किती वस्तू मिळाल्या त्या छेदाला लिहायचं मिळालेल्या वस्तू वर किती वस्तू फ्री मिळाल्या ते लिहायचं आणि गुणुले शेकडेवारी काढायची शेकडेवारी काढणं म्हणजे गुणुले 100 शेकडेवारी दिलेली असणं म्हणजे भागिले 100 झालं माझं उत्तर फ्री वस्तू किती मिळाल्या 1 मिळाल्या एकूण वस्तू किती मिळाल्या 4 वर 1 वस्तू म्हणजे एकूण वस्तू किती मिळाल्या 5 मिळाल्या गुणुले 100 भागिले 5 5 × 10 आणि 0 जसाच्या तसा म्हणजे सुटीची शेकडेवारी किती झाली 20 इतकी सुटीची शेकडेवारी झाली परत एकदा लक्षात घ्या 4 वस्तूच्या खरेदीवर 1 वस्तू फ्री मिळते तर मिळणाऱ्या सुटीची शेकडेवारी किती मी या ठिकाणी तुम्हाला एक सूत्र तयार करून दिलं काय सूत्र तयार करून दिलं एकूण मिळणाऱ्या वस्तू खाली लिहिल्या फ्री वस्तू वर लिहिल्या गुणुले 100 म्हणजे या ठिकाणी शेकडेवारी काढायची म्हणून गुणुले 100 अशा पद्धतीने तुम्हाला सुटीची शेकडेवारी काढता येते असंच एक चालता चालता तुम्हाला उदाहरण एका दुकानदाराने 50 वस्तू खरेदी केल्या पहा तुम्हाला सोडवता येते का 50 वस्तू त्याने खरेदी केलेल्या त्यातल्या 4% वस्तू घरी आणताना मोडल्या 4% म्हणले त्यांनी म्हणजे 50 माग किती येतील 2 वस्तू येतील मोडल्या म्हणजे 48 वस्तू राहिल्या आणि त्याने त्या वस्तू विकल्यावर त्याला 6 वस्तूच्या खरेदी इतका नफा राहिला तर 100 नफा किती उदाहरण परत एकदा लक्षात घ्या दुकानदाराने 50 वस्तू आणल्या त्या आणताना त्याला 4% वस्तूचं नुकसान झालेलं आहे तर वस्तू विकल्यानंतर त्याला 6 वस्तूच्या खरेदी इतका नफा राहिला तर नफ्याची शेकडेवारी विचारली गणित अवघड काहीच नाही गणित एकदा समजून घेतलं ना सूत्र हेच मिळालेल्या म्हणजे त्याने सुरुवातीला खरेदी केलेल्या वस्तू 50 त्याला फ्री मिळालेल्या वस्तू म्हणजे झालेला नफा 6 शेकडेवारी काढायची 100 50 × 100 12% नफा झाला त्याच्या वस्तू किती नुकसान झालं किती शेकड्यात झालं त्याच्याशी काही देणं घेणं नाही तर मुद्दामून तुम्हाला फसवण्यासाठी त्या ठिकाणी दिलेलं आहे लक्षात आलं का आपलं सूत्र हेच आहे त्याने त्याला मिळालेल्या वस्तू 50 वस्तू त्याने सुरुवातीला आणल्या होत्या खरेदी करून झालेला नफा 6 वस्तूच्या खरेदी एवढा होता अंशाला 6 लिहिले छेदाला 50 लिहिले आणि शेकडेवारी काढायची गुणिले 100 त्या ठिकाणी गणितामध्ये मुद्दामून अधिकशी माहिती तुम्हाला गोंधळण्यासाठी दिलेली होती
पुढचं उदाहरण, एक अशी पदावली दिली आहे, मी हे उदाहरण मुद्दामून घेतलेलं आहे, कारण हे उदाहरण जर तुम्हाला दिलं तर त्याचा अर्थ असा होतो की तुमचं या एका उदाहरणात तुम्ही अख्खी पदावली हे प्रकरण तुम्हाला पूर्ण आकलन झालं आहे असा त्याचा अर्थ होतो. अख्खं एकाच उदाहरणामध्ये अख्खं पदावली मी बसवलेली आहे. तर ज्यावेळेस पदावलीमध्ये आता जो सामान्य मुलगा आहे तो कंचे भागू बेव हे सोडवल आणि त्यानंतर सोडवत असताना तो सर्वात आतील कंसातील पहिल्यांदी गुणाकार आहे, गुणाकार भागाकारामध्ये म्हणून गुणाकार करेल. परंतु पदावलीमध्ये तुम्हाला एका क्रियेच्या वर हे आडवी रेषा दिलेली, हे आडवी रेषा तुम्हाला असं इंडिकेट करते, असं अधोरेखित करते की पहिल्यांदी ही क्रिया करा. हे लक्षात घ्या, आडवी रेषावर पदावलीच्या वर दिली असेल तर सुरुवातीला ती क्रिया करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी पहा, सुरुवातीला ही क्रिया करूया, आठ अधिक सात, या ठिकाणी आठ अधिक सात पंधरा होईल. नंतर आता या आतल्या गोल कंसामध्ये पंधरा गुणिले बारा भागिले चार, आपण त्यानंतर एक नंबरला ही क्रिया केल्यानंतर दोन नंबरला गुणाकाराची क्रिया करूया. पंधरा गुणिले बारा त्याचं उत्तर आलं माझं 180, उत्तर आलं 180 भागिले चार, चारने 180 ला भागायचं, चार चोक 16, दोन उरले 20, चार चोक म्हणजे 44 उत्तर आलं या ठिकाणी. आता 45 उत्तर आलं, 45 हे उत्तर आलं आतल्या गोल कंसात. आता महिरूपी कंसामध्ये 360 भागिले 45, तर मला हे लक्षात येत की 90, 9 चोक 36 आणि 45 दोन्ही 90, म्हणजे जर 90 ने भाग दिला असता मी 360 ला तर तो भाग गेला असता 4 चा, मग 90 च्या निम्म्याने भाग देतोय, म्हणजे या पूर्ण याच उत्तर माझं आलं 8. किती उत्तर आलं याच? 8. मग आता चौकटी कंस सोडूया, 10 गुणिले 8 याच पूर्ण उत्तर आलं चौकटी कंसात माझं, उत्तर आलं 80. आता माझ्याकडे कोणती कोणती क्रिया राहिल्या पहा, एवढी पदावली माझी उरलेली आहे, म्हणजे 20 गुणिले 25 भागिले 5 वजा 80 हे माझं उरलेले आहे. तर 25 दुणे 50 500 भागिले 5 हे आलं 100 आणि वजा 80, 100 वजा 80 माझं उत्तर आलं 20, हे आलं माझं उत्तर. पदावली खूप मोठी होती, मी जर सरावाने हुशार विद्यार्थी असेल तर पदावली प्रश्नपत्रिकेवर सोडवू शकतो अगदी कमी वेळात. या ठिकाणी एकच लक्षात घ्यायचं होतं की दिलेल्या पदावलीमध्ये एका क्रियेच्या वर शीर्षस्थानी रेषा दिलेली होती, म्हणजे ते आपल्याला असं सांगत होत की पदावली सोडवत असताना सगळे नियम बाजूला ठेवून पहिल्यांदा माझी क्रिया कर, माझ्याकडे लक्ष दे. म्हणून आपण 8 अधिक 7 घेतलं, 15 आलं, 15 गुणिले 12 केलं, 180 आलं, 180 भागिले 4 केलं, 45 आलं, त्यानंतर 360 भागिले 45 केलं, 90 भागिले 9 चोक 36 चारचा भाग जात होता म्हणून 45 ने 360 ला भाग दिला तर 8 उत्तर आलं, 8 10 80. आणि त्यानंतर आता सगळे कंस संपलेले, सरळ साधं राहिले गुणाकार भागाकार आणि वजाबाकी, तीन क्रिया राहिल्यात. क्रमाने करणार, पहिल्यांदा गुणाकार केला 500 आला भागिले 5 केलं 100 आलं, 100 वजा 80 माझं उत्तर आलं 20. म्हणजे पदावली सोडवत असताना अतिशय काळजीपूर्वक टप्प्याटप्प्याने सोडवायची, घाई करायची नाही. त्यानंतर अतिशय छान उदाहरण आहे, उदाहरण मोठं आहे, मोठं उदाहरण अजिबात घाबरायचं नाही. आपण आपल्या मनाला सांगायचं किती हे मोठं उदाहरण असू द्या, जर मी व्यवस्थित समजून अभ्यास केला असेल तर डोंगर कितीही मोठा असला घाबरायचं नाही. उदाहरण मोठं आहे पण त्याचं उत्तर हे अतिशय सोपं असणार आहे. हा आत्मविश्वास आपल्यामध्ये असला की उदाहरण आपल्याला सोडवायला सोपं जातो. एक पाण्याच्या टाकीची लांबी, रुंदी, उंची क्रमशः किंवा अनुक्रमी असा शब्द दिलाय. लांबी दिलेली 15, रुंदी दिलेली 10,
उंची दिली सहा, त्यातील एक तृतीयांश भाग पाण्याने भरलेला आहे, एकशे तीन भाग पाण्याने भरलेला आहे, त्यापैकी म्हणजे जो काही एकशे तीन भाग आहे त्यापैकी तीनशे चार भाग पाणी वापरले तर ती टाकी पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात किती पाणी परत भरावी भरावे लागेल। म्हणजे टाकीमध्येच काही भाग, तीन भागापैकी एक भाग एवढंच पाणी होत आणि परत त्यातला पाऊन भाग पाणी वापरले तर आता ती टाकी काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात किती पाणी परत भरावे लागेल। तसं पाहिलं तर आपण गोंधळून जाण्यासारखी परिस्थिती होते, अजिबात गोंधळून जायचं नाही। मला सांगा हौद आहे, हौद हौदाचा आकार बदललाय का? तीन माप दिले म्हणजे तो हौद आहे इष्टिका चिती आकाराचा, ती टाकी आहे इष्टिका चिती आकाराची। पाणी भरणं एखाद्या टाकीमध्ये आणि पाण्याची पातळी कमी जास्त होणं म्हणजे हे जे काही तीन आहे हौदाचा आकार बदलणार नाही, परंतु आतली जी काही धारकता टाकीची कमी जास्त होईल त्यामध्ये यातल्या फक्त एकाच जी काही मिती आहे ही एकच मिती कमी जास्त होणार आहे। टाकीची लांबी रुंदी बदलणार आहे का? टाकीची लांबी रुंदी बदलणार आहे? अजिबात बदलणार नाही। काय होणार आहे? फक्त टाकीच्या उंची पाण्याची जी काही पातळी आहे ती पाण्याची पातळी कमी जास्त कशावर होईल? उंचीनुसार होईल। मग संपलं, आपण जी क्रिया करणार आहे ती फक्त उंचीवरच करणार। पहा मी काय युक्ती सांगितली, पहा गणित खूप मोठं होतं परंतु गणितात आता आपल्याला एक गोष्ट कळली ह्या गणितामध्ये, मी जी काही क्रिया करणार ती फक्त उंचीवर करणार। मग ह्या उंचीचा एक तृतीयांश भाग भरलेला आहे म्हणजे टाकी होती सहा मीटर। बघा ही सहा मीटर टाकी होती माझी, याच एक तृतीयांश हिरव्या रंगाने दाखवतो, एक तृतीयांश। तीन भाग करायचे सहाचे म्हणजे एक तृतीयांश किती भाग आला? दोन मीटर आला। सहा गुणिले एकशे तीन म्हणजे आता टाकीत फक्त किती पाणी होत? दोन मीटर इतकं पाणी होत। त्यापैकी दोन मीटरचे किती भाग केले? चार भाग केले आणि चार भागापैकी तीन भाग वापरले। मग दोन मीटरचे चार भाग केले तर एक भाग कितीचा झाला? दोनचे चार समान भाग करा म्हणजे एक भाग झाला अर्धा मीटरचा। म्हणजे तीन भाग वापरलेले म्हणजे दीड, या दोन मीटर पाणी उंचीच होत त्यातलं दीड मीटर मी वापरलं। म्हणजे आता या ठिकाणी लाल पेनाने दाखवतो राहिलेलं पाणी, फक्त आता या ठिकाणी हे अर्धा मीटर म्हणजे शून्य पॉईंट पाच मीटर इतकं पाणी राहिले टाकीमध्ये। किती पाणी राहिले? शून्य पॉईंट पाच मीटर इतकं राहिले। प्रश्नात काय विचारले? प्रश्नाकडे लक्ष द्या। टाकी पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी म्हणजे सहा मीटर उंचीची टाकी होती आणि त्या सहा मीटर उंचीच्या टाकीत फक्त अर्धा मीटर इतकं पाणी आहे सध्या। मग आता उरलेला रिकामा भाग आपल्याला भरायचा आहे, मग उरलेल्या रिकामा भागाची उंची किती राहिली? सहा मीटर उंचीची टाकी आहे त्यातलं फक्त अर्धाच मीटर पाणी आहे म्हणजे साडेपाच मीटर इतकी काय राहिलेली आहे? टाकीची उंची पाण्याने भरायची राहिलेली आहे। झालं, लांबी रुंदी आपली तीच आहे, ती कधीही बदलणार नाही। म्हणजे मला आता पाण्या किती पाणी भरायचे, टाकी किती रिकामी हे माप करायचं असेल तर पंधरा गुणुले दहा गुणुले पाच पॉइंट पाच मीटर। मग हे जे काही उत्तर येईल हे उत्तर माझ कसं देणार आहे? घन मीटर मध्ये येणार आहे। दिलेली माप माझी घन मीटर मध्ये आहे। मग पंधरा एक पंधरा आणि पंधरा गुणुले दहाने गुणतोय म्हणजे पंचावन्नच करणार आपण। पंधरा पाच पंच्याहत्तर, हातचे आले साठ। पंधरा पाच पंच्याहत्तर आणि साठ, पंच्याहत्तर आणि साठ काय उत्तर आलं? ब्याऐंशी। म्हणजे या ठिकाणी माझं उत्तर आलं आठशे पंचवीस घन मीटर। मी या ठिकाणी पाहिलं आठशे पंचवीस असताना असणारा एकच पर्याय आहे, परंतु दिलेले सर्व पर्याय लिटर मध्ये दिलेले म्हणजे एक घन मीटर बरोबर एक हजार लिटर। म्हणजे याला परत तीन शून्य तुम्हाला काय करावं लागतील? ठेवावे
लागतील आणि हे माझं तयार झालं उत्तर. परत एकदा गणित समजून घ्या. गणित दिसायला मोठं आहे पण या गणितामध्ये फारसा दम नाहीये हे कधी कळतं आपल्याला? ज्यावेळेस संकल्पना कळाली की पाण्याची पातळी कमी जास्त होणं म्हणजे लांबी रुंदीच्या वर काही परिणाम न होता फक्त उंचीवर परिणाम होणं. तो उंचीचा परिणाम आपण या ठिकाणी करायचा आहे. 6 मीटर उंची होती त्यातला फक्त 1/3 भाग म्हणजे फक्त 2 मीटर इतकंच पाणी आहे त्यातलंही 2 मीटरच पाऊन भाग गेला म्हणजे 2 मीटरचा पाऊन भाग म्हणजे 3 मीटर गेला म्हणजे फक्त 1/2 मीटरच पाणी आहे. उरलेल्या भागात पाणी भरायचंय. उरलेला भाग हा 6 वजा 1/2 म्हणजे 5.5 मीटर राहिला आणि मग उरलेला रिकाम्या भागामध्ये सगळं पाणी भरायचं काटोकाट म्हणजे रिकाम्या भागाचं घनफळ काढायचं. माझी लांबी होती 15 रुंदी होती 10 यामध्ये काही कुठं बदल झाला नाही फक्त उंचीवर क्रिया केली. उंची 5.5 आली आणि या सगळ्याचा गुणाकार करून तो घनमीटर आला 825 घनमीटर. उत्तर लिटर मध्ये दिले. घनमीटर 1 घनमीटर म्हणजे 1000 लिटर म्हणजे फक्त 3 शून्य त्याच्यावर ठेवलं की माझं उत्तर आलं. 8वीच्या लायकीचं हे गणित 5वीचा विद्यार्थी सुद्धा जर संकल्पना कळाली तर अतिशय तयारीने सोडू शकतो. खालीलपैकी कोणत्या संख्येला 36 ने निशेष भाग जाणार नाही? 36 ने भाग जाणार नाही. 36ची कसोटी तर माझी पाठ नाही परंतु 36चे अवयव माझे पाठ आहे. 36चे अवयव काय आहेत? 9 आणि 4 हे अवयव आहेत. 9 आणि 4 सगळ्यात लहान अवयवापासून सुरुवात करू. आपल्याला प्रश्नामध्ये जाणार नाही म्हटलेले जाणार नाही याकडे प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा. प्रश्नामध्ये 1 जरी निगेटिव्ह शब्द असला तर प्रश्नाचा पूर्ण अर्थ हा उलट होतो. म्हणजे आपल्याला 36 ने भाग जाणार नाही म्हणजे 36 ने भाग जाणाऱ्या 3 संख्या असणार आहेत. 36 ने भाग जाणाऱ्या 3 संख्या असणार आहेत. आता या ठिकाणी मी हे पाहिलं की 4 4ची कसोटी काय येते तर शेवटचे 2 अंकाला भाग गेला पाहिजे. या ठिकाणी बघा 24 म्हणजे 4 ने भाग जातो. 32 म्हणजे 4 ने भाग जातो. 72 म्हणजे 4 ने भाग जातो. 4 ने कशाने भाग जात नव्हता? 90 ला मात्र 4 ने भाग जात नाही. या ठिकाणी 90 ला मात्र 4 ने भाग जात नाही म्हणजे 36 ने भाग जाणार नाही म्हणजे काय? ह्या दोन्ही संख्येने भाग नाही गेला पाहिजे. दोन्ही पैकी एकाने नाही गेला तरी पण त्याला 36 ने भाग जाणार नाही. मला पुढे गणित सोडवायचीच गरज नाही. ह्या एकट्याला 4 ने नाही भाग गेला ना म्हणजे ह्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जाणार नाही म्हणजेच या पूर्ण संख्येला 36 ने सुद्धा भाग जाणार नाही. इतकं सोपं आहे. काय केलं मी? 36 ने प्रत्यक्ष भाग देत बसलो का? नाही दिला. त्याचे विभाजक 9 आणि 4 हे आले. दोन्ही विभाजकापैकी एकाने जरी भाग नाही गेला तरी पूर्ण मोठ्या संख्येने दिलेल्या संख्येला भाग जाणार नाही. किती सोप्या पद्धतीने सोडवलं मी. त्याचा एक लहान विभाजक बघितला. त्या लहान विभाजकामध्ये वापरून पाहिल्यावर मला असं कळालं की 3 पर्यायात 4 ने भाग जात होता. 1 पर्यायात 4 ने भाग जात नव्हता. 4 ने जात नाही तर 9 ने बघायचा प्रश्नच येत नाही. 4 ने नाही गेला म्हणजे 36 ने पण जाणार नाही. 2 ने गेला असता तर 36 ने भाग गेला असता. पण इथं आपल्याला उघड उघड एकच पर्याय सापडला. म्हणजे अशा पद्धतीने अवघड वाटणार मोठं भाजक होता परंतु त्या भाजकाचे मी विभाजक पाडले आणि त्यातला एक लहान विभाजक वापरून पाहिला. लगेच मला उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. आता सांगण्याचं तात्पर्य हे की सोडवत असताना अतिशय काळजीपूर्वक प्रश्न वाचून आपण सोडवलं पाहिजे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्न अतिशय बारकाईने सोडवा. जो काही पहिला पर्याय दिलेला आहे या पहिल्या पर्यायावर लक्ष उत्तर आपलं पहिल्या पर्याय आलं तर एकदा परत एकदा तो तेच उत्तर येते का? आपण केलेल्या क्रिया सगळ्या बरोबर आहेत का? ह्या तपासून पाहणं गरजेचं आहे. याचा पुढला भाग थोडस ओपन व्हायला वेळ लागतोय. याकरता आपण वारंवार 1 ते 30 पर्यंत वर्ग, 1 ते कमीत कमी 10 पर्यंत घन, सर्व मूळ संख्याच नव्हे तर माझं असं मत आहे की
तुमच्या ज्या काही त्रिकोणी संख्या आहेत या सुद्धा पाठ असायला हव्या. त्रिकोणी संख्या सुद्धा पाठ असायला हव्या. काही जे ज्यांना राज्यस्तरीय यायचं नाही ते फक्त मूळ संख्या पाठ करतील. काही मुलं त्यापेक्षा हुशार असतात की जेणे जे 1 ते 10 मध्ये मूळ संख्या येतात 15, 11 ते 51 ते 100 मध्ये मूळ संख्या येत आहेत 10, म्हणजे 1 ते 100 मध्ये मूळ संख्या येत आहेत 25. इथपर्यंत हे सामान्य मुलाचं लक्षण झालं. एक त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही हे केलं पाहिजे की 1 ते 50 मधल्या सगळ्या मूळ संख्येची बेरीज किती 328 येते. 1 ते 100 मधल्या ज्या 25 संख्या आहेत त्या सगळ्यांची बेरीज किती 1060 येते. 3 अंकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती 103. 3 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या किती 997. हे एक्स्ट्रा ज्याच्याकडे इतरांपेक्षा काहीतरी वाढीव असणार आहे तोच पुढे चमकणार आहे. या ठिकाणी पहा अतिशय साधं उदाहरण आहे. एका ठिकाणी शेकडेवारीचं चिन्ह वर्गमूळाच्या चिन्हाच्या आत दिलेले आहे, दुसऱ्या ठिकाणी बाहेर दिलेले. गडबडून जायचं नाही सगळ्यात महत्वाचं. वर्गमूळाच्या आत दिले, वर्गमूळाच्याच आत मी शेकडेवारीचं चिन्ह काढून टाकण्याचा प्रयत्न करतोय. से शब्द आला, शेकडेवारी आला, शेकडा शब्द आला तर तो काढून टाकायचा म्हणजे भागिले 100 असतं. हे मगाच सांगितलं तुम्हाला भागिले 100. मग या ठिकाणी उजव्या बाजूला वर्गमुळात 25 आहे, त्याच म्हणजे 25 कशाचा वर्ग आहे तर 5 वर्ग आहे. आणि बाहेरचं शेकड्याचे चिन्ह जसेच्या तसं आलं. याच वर्गमूळ घेतलं, अंशाचं वर्गमूळ आलं 5, छेदाचं वर्गमूळ आलं 10. हे आलं उत्तर 1/2. आणि या ठिकाणी शेकडा काढून टाकायचा म्हणजे छेदाला 100 लिहायचं. 5 ने 100 ला भाग दिला म्हणजे 1/20 आलं. मग 1/2 आणि 1/20 यामध्ये तुलना होणार. 1/2 म्हणजे 2 भागापैकी 1 भाग, फक्त 2 भाग केलेले, त्यापैकी 1 अर्धा भाग झाला. आणि एका चपातीचे 20 भाग केले त्यातला 1 भाग, एका चपातीचे 2 भाग केले त्यातला 1 भाग. अर्धा भाग कधीही मोठा असणार आहे. जो मोठा तिकडे 2 टिंब, जो लहान त्याच्याकडे 1 टिंब. आणि हे जोडून घ्यायचंय म्हणजे माझं उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल. फक्त तुमची शेकडा चिन्हाची संकल्पना, शेकडा चिन्ह काढून टाकण्याची ही क्लिअर झाली की नाही हे पाहण्याकरता हे उदाहरण दिलेलं होतं. वर्गमुळात शेकडा चिन्ह आणि वर्गमुळाच्या बाहेर शेकडा चिन्ह, काय परिणाम होतो उत्तरावर पहा. दिसायला गणित सारखंच दिसतंय पण एका ठिकाणी उत्तर येतंय 1/2 आणि दुसऱ्या ठिकाणी येते 1/20 म्हणजे 1/20 इतका फरक पडतो. अशी उदाहरणं बारकाईने करायची, सोडवायची. अतिशय छान बेरजेची युक्ती मी सांगतोय या ठिकाणी, लक्ष द्या. असं कित्येकदा उदाहरण असतं, नवे नवे उदाहरण प्रश्नपत्रिकेत एक तरी असतं. प्रश्नपत्रिका सोपी काढायचं लक्षात असेल तर हे पूर्णांकाचं देतील आणि थोडस तुमचा गोंधळ उडवायचं म्हणलं की असं अपूर्णांकात देतील. अजिबात घाबरायचं कारण नाही. या ठिकाणी सगळ्यात मोठी संख्या इथे पाहिजे, ती सगळ्यात मोठी संख्या आहे ती जशीच्या तशी लिहून घ्यायची. आता नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. पूर्णांक संख्येमध्ये आपण एकच स्थानापासून संख्या लिहित जातो. जसं 5 लिहिलं, 5 + 25 लिहायचं मला, तर पुढे 25 मी हे असं लिहितो म्हणजे एकच स्थानातल्या संख्या माझ्या वाढत जातात. मग या ठिकाणी हे मोठ्या संख्येत एकच स्थान माझं वाढलेलं पाहिजे. एकच स्थान काय पाहिजे, वाढलेलं पाहिजे. एकूण किती ते स्थान 1, 2, 3, 4 आणि 5 स्थान आहे. मग 5 स्थानामध्ये माझं एकच स्थान वाढलेलं पाहिजे. पूर्णांक दिलेली सगळी संख्या धन पूर्णांक आहे, मग एकच स्थान वाढलेलं पाहिजे माझं. मग एकच स्थान कधी वाढत माझं, 5 मला 1 ते 5 अंक लिहायचे. मग एकच स्थान वाढलेलं पाहिजे म्हणजे मी हे लिहिले 1, 2, 3, 4, 5. एकच स्थान वाढलं, बघा एकच स्थान 5 वेळा आलं. आणि यांचा सरळ गुणाकार करायचा, 3 × 5 = 15 हा चालायचा. 4 × 3 = 12 आणि 1 = 13 हा चालाय. 3 × 9 = 10 हा चालाय. 3 × 2 = 6 आणि 1 = 7 हा चालाय. याला 3 × 1 = 3 माझ या सगळ्याच उत्तर आलं 37,000.
37,035 हे माझं उत्तर आलं. मी उभ्या संख्या लिहायला वेळ घातला नाही, मी चार वेळा बेरीज करायला वेळ घातला नाही, चार वेळा बेरीज करण्याऐवजी एकदाच गुणाकार केला, एकदाच गुणाकार केला. कसा केला गुणाकार? फक्त एकच संकल्पना लक्षात घेतली की ज्यावेळेस धन पूर्णांक देतील त्यावेळेस एकच स्थानचा अंक जास्त वेळा येणार आहे. आपल्याला मोठी संख्या पाच अंक दिलेले म्हणजे मला एकच स्थानी मोठा अंक आला पाहिजे, एकच स्थानी पाच हा अंक आला पाहिजे, म्हणजे मी इकडून लिहायला सुरुवात केली मोठ्या स्थानाकडनं, एक दोन तीन चार पाच हे लिहिलं आणि प्रत्येकाने प्रत्येकाच्या वर गुणलं, येणारे हातचे मिळवले, संख्या लिहून टाकली, काहीच अवघड नाही. हे पाचच अंकी दिले, कधी कधी आठ अंकी देतील, नऊ अंकी देतील, फक्त त्या ठिकाणी एक दोन तीन चार मोठ्या स्थानापासून लिहित जायचं, कारण एकच स्थान हे एकच स्थानचा अंक आपल्याला जास्त वेळा रिपीट होतो म्हणून तो मोठा आला पाहिजे. याच्या उलट इथं पहा, अपूर्णांकामध्ये अपूर्णांकामध्ये आपण अपूर्णांकाची बेरीज करत असताना पॉईंट खाली पॉईंट लिहून अपूर्णांकाच्या संख्या लिहित असतो, पॉईंट खाली पॉईंट लिहून अपूर्णांकाच्या संख्या लिहित असतो. इथं जसं एकच स्थान पुनरावृत्ती सगळ्यात जास्त वेळा होते, तशी अपूर्णांकामध्ये बघा आपण हे जे दशांश स्थान आहे हे दशांश स्थानाची पुनरावृत्ती जास्त वेळा होते. दशांश स्थानाची दशांश कळतात म्हणजे दशांश चिन्हाच्या उजवीकडील पहिलं स्थान, त्याची पुनरावृत्ती जास्त वेळा होते. संख्या तीच आहे आपल्याला, कोणती संख्या आहे, पॉईंटचा विचार करायचाच नाही आपण, गुणाकारात तरी पॉईंटचा विचार करतो का? गुणाकार झाल्यानंतर करतो. आता मला हे जे स्थान आहे, कोणतं स्थान, पॉईंटच्या पुढलं पहिलं स्थान, ह्याची पुनरावृत्ती झाली पाहिजे जास्त, म्हणजे हे घर जास्त आलं पाहिजे. हे घर कधी जास्त येईल, एकूण पाच अंक, एक ते पाच अंक वापरायचे. मी इथून वापरणार अंक एक दोन तीन चार पाच. एकदा संकल्पना तुमची क्लिअर झाली की कोणतं स्थान हे जास्त वेळा येणार आहे, जसं धनपूर्णांकात एकच स्थानाचं महत्व असतं ते जास्त वेळा रिपीट होत, आणि अपूर्णांकामध्ये दशांश स्थान जास्त वेळा रिपीट होत ते मोठं हवे दशांश स्थान. मग दशांश स्थान मी मोठं केलं, हे पॉईंटच्या पुढलं पहिलं स्थान ते मोठं केलं, यांचा गुणाकार केला, येणारे हातचे लिहिले, तीन एक तीन, तीन दोन्ही सहा, तीन त्रिक नऊ, चार त्रिक बारा, हातचा आला एक, तीन पाच पंधरा आणि एक सोळा, झालं माझं उत्तर. फक्त दशांश स्थळ किती आहेत शेवटच्या घरात बघितली, पाच होती, पाच घर एकच स्थानापासून मोजली आणि टिंब दिला, माझं याच उत्तर आलं 1.62963. काहीच अवघड नाही, अतिशय सोपी संकल्पना आहे. भरपूर वेळा उभ्या संख्या लिहायला वेळ जातो, बेरीज करताना कुठंतरी चुकत, अनेकदा बेरीज म्हणजे एकदा गुणाकार, अतिशय सोपी संकल्पना आहे. फक्त कोणत्या स्थानाला महत्व येतं, धनपूर्णांकामध्ये एकच स्थानाला महत्व येतं, अपूर्णांकामध्ये दशांश स्थानाला महत्व येतं. ते स्थान मोठं होण्याकरता कुठून सुरुवात करावं लागेल हे एकदा हे कळालं की तुम्हाला काही अवघड जात नाही. तिसरं उदाहरण, 6/5 मध्ये किती 1/10 आहे. उदाहरण मुद्दामून असं दिलेले तुम्हाला 6/5 मध्ये किती 1/10 आहे. आपण कोणतंही उदाहरण दिलं तर त्याचं सामान्यीकरण मनातली मनात करता आलं की तुम्हाला काही गोष्ट अवघड जात नाही. सामान्यीकरण म्हणजे काय, मी असं म्हणलं की 10 मध्ये किती वेळा 2 आहेत, मग आपण काय करतो, 10 मध्ये किती वेळा 2 आहेत, मग 10/2 करतो. तसंच इथं करायचं, 10 मध्ये किती वेळा 2 आहे म्हणजे हे भागिले हे, मग 6/5/1/10 असल्या, किंवा 6/5 चिन्ह काढून 1/10 कसंही लिहा, दोन्हीचा अर्थ एकच असं लिहिलं तरी आपण हे छेदाचं वर घेत असतो आणि याचा गुणाकार व्यस्त लिहित असतो, म्हणजे या ठिकाणी काय येणार 10/1, आणि असं लिहिलं तरी भागाकार चिन्ह काढून त्याच्या ठिकाणी गुणाकार चिन्ह लिहित असतो आणि याचा गुणाकार व्यस्त लिहित असतो. कसंही लिहिलं तरी चालेल, 5 × 5 = 10, 6 × 12 =
हे आलं तुमचं उत्तर. फक्त तुमचा थोडासा गोंधळ उडवण्यासाठी दोन्हीही त्यांनी व्यावहारिक अपमान केले. आपण त्यांचा गोंधळ उडून दिला, त्या ग्रंथाला सामान्यीकरण केलं. 10 मध्ये किती वेळा 2 आहेत. खरं स्कॉलरशिप ही परीक्षा पेपर काढताना ज्या तो खाचा खोचा विचारत आहे की परीक्षार्थीला विद्यार्थ्याला हे नेमकं माहिती का. ही खरं दोंधळ आहे स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे. तुम्हाला प्रश्नातली खोच ओळखू येणं ती तुम्ही ओळखली आणि बरोबर उत्तर काढलं तुम्ही विजयी झाला. आणि त्या ठिकाणी त्याने तुम्हाला जाळ्यात अडकवलं म्हणजे पेपर काढणारा विजयी झाला. मग आपण ठरवायचंय की आपण चोख उत्तर द्यायचं का त्याचा मार खायचा. या ठिकाणी चौथा प्रश्न आहे, 60 आणि 300 दरम्यान 7 ने विभाज्य असलेल्या संख्या किती आहे. पहा प्रश्न काय दिलेला आहे, 60 आणि 300 दरम्यान 7 ने विभाज्य असलेल्या संख्या किती आहेत. मग काय करणार, 7 चा पाडा मला काही अंशी येतो. पहिली संख्या आली 7 ने भाग जाणारी, 7 च्या पाडीतली 63, दुसरी 70, तिसरी 77, मग परत 7 मिळवले 77 आणि 7 84, परत 7 मिळवले 84, 7 91 अशी संख्या लिहित बसायचं. त्याकरता क्लुप्ती, क्लुप्तीशिवाय गणित पटकन कमी वेळात होत नाही. काय करायचंय ते नीट लक्ष द्या. मी 7 ने विभाज्य असणाऱ्या, 7 ने विभाज्य म्हणजे 7 ने भाग जाणाऱ्या 60 आणि 300 यांच्या दरम्यान किती संख्या आहेत कसं काढतोय हे नीट लक्ष द्या. 300 पेक्षा कमी 7 ने विभाज्य असणारी संख्या, कसं काढणार तर अगदी साधी गोष्ट आहे. 300 ला 7 ने भाग देणार, जी बाकी उरल ती बाकी 300 मधून वजा करणार. म्हणजे 300 ने भाग जाणारी, 7 ने भाग जाणारी 300 पेक्षा कमी संख्या मला निघून जाईल. देऊया भाग, 300 भागिले 7 असा भाग देऊया. 30 घेतले, 7 चौक 28, 2 उरलं, वरून 0 घेतला, परत 20 ला भाग देतोय. 7 दुणे 14 माझी बाकी, या ठिकाणी मला महत्वाची बाकी किती आली, माझी 6 बाकी आली. मग 300 मधून 6 वजा केले, ते आले 294. म्हणजे 7 ने भाग जाणारी 300 पेक्षा आतली मोठ्यात मोठी संख्या ही 294. असंच काढूया, 7 पेक्षा कमी 7 ने भाग जाणारी संख्या. माझी 5 पाड्याच्या आतली आली, ही लहान संख्या आहे. 7 पेक्षा कमी, पहा बरं 63 ही 7 पेक्षा जास्त होती. 63 पेक्षा कमी 7 ने भाग जाणारी संख्या कोणती, जी 7 पेक्षा कमी येईल. किती आली, 56 आली. दुसरी संख्या कोणती आली, 56 आली. बस झालं तुमचं युक्तीने उत्तर. दोघांची वजाबाकी करायची आणि परत त्याला 7 ने भाग दिला की तुमच्या काय आल्या, एकूण या दरम्यानच्या 7 ने विभाज्य संख्या आल्या. दोघांची वजाबाकी करूया, 14 तून 6 गेले 8 उरले. या ठिकाणी 8 तून 5 गेले 3 उरले, 238 राहिलं. त्याला 7 ने विभाज्य असणाऱ्या संख्या काढायचं, 7 ने भाग दिला, 7 3 21, 2 उरलं, 28 झाली. 7 चौक 28, एकूण संख्या आल्या माझ्या 34 पर्याय क्रमांक 1. परत एकदा लक्ष द्या, कसं काढलं मी, 60 आणि 300 यांच्या दरम्यानच्या 7 ने विभाज्य असलेल्या संख्या मला काढायच्या. मी पहिल्यांदा 300 पेक्षा कमी असलेली, 300 च्या लगतची असलेली 7 ने विभाज्य संख्या काढली. ती कशी काढली, 300 ला 7 ने भाग दिला आणि उरणारी बाकी 300 तून वजा केली, ती 294 आली. 60 पेक्षा कमी 7 ने विभाज्य संख्या काढली, पाड्यातच होती 56, त्या दोघांची वजाबाकी केली, येणाऱ्या वजाबाकीला 7 ने भागलं, माझं डायरेक्ट काय उत्तर आलं, 7 ने विभाज्य संख्या हे उत्तर आलं. पुढचं पाहूया, 1 ते 12 पर्यंतच्या सर्व संख्यांच्या वर्गांची बेरीज किती. मग माझे 1 ते 30 पर्यंत वर्ग पाठे प्रश्न तो नाही येतोय, मग मी ते उभे लिहायचे का 1 ते 12 चे वर्ग, उभी बेरीज करायची का,
एकक्षणाने 12 अंक आले, अंकांची बेरीज करताना कुठेतरी चुकणार आहे, उभं लिहिताना माझा 2-3 मिनिट वेळ जाणार आहे, हे करण्यापेक्षा वर्गाची अतिशय सोपी युक्ती जी तुम्ही कुठेच पाहिली नसेल ती मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. एक सूत्र आहे पण ते खूप किचकट आणि अवघड आहे. हे मी जे सांगतोय हे अतिशय सोपं वर्ग करण्याचं सूत्र आहे. नीट लक्ष द्या. एक पासून कितीही पर्यंतचा वर्गाची बेरीज काढायची असेल तर जे काही एक पासून 1 ते 12 काढायचं, मला मोठी संख्या बघायची, ती संख्या लिहायची 12, त्याच्या पुढली संख्या लिहायची 13, या दोघांची बेरीज त्याच्या पुढे लिहायची, या तिन्हीचा गुणाकार करायचा आणि भागिले नेहमी 6 नेच भागायचं, नेहमी 6 नेच भागायचं. झालं, वर्गांची बेरीज माझी या ठिकाणी तयार झाली. युक्ती काय आली? कसलं काही सूत्र मी लक्षात ठेवलं का? एक पासून किती संख्येपर्यंत वर्ग सांगितलाय? ती संख्या, मोठी संख्या लिहिली, त्याच्या पुढली संख्या लिहिली, त्या दोघांची बेरीज लिहिली, भागिले 6 केलं. काय अवघड आहे? एका मिनिटात उत्तर तयार झालं माझं. 6 × 12, 6 × 12 पहा, 25 × 50, 50 × 13, 13×5=65, माझं उत्तर आलं 650. किती वेळा सोडवलं? फक्त मला वर्ग करण्याची युक्ती माहित झाली, वर्ग करण्याची युक्ती माहित झाली. ही युक्ती तुम्हाला दुसरीकडे इतर कुठं पाहायला मिळणार नाही. एक सूत्र आहे पण ते क्लिष्ट सूत्र आहे. काय केलं? मोठी संख्या, त्याच्या पुढली संख्या, दोघांची बेरीज, हे गुणाकार रूपात लिहिलं, छेद नेहमी 6, नेहमी 6. जाऊया पुढं. 1 पासून 8 पर्यंतच्या संख्यांची बेरीज आणि त्यांच्या घनांची बेरीज यातील तफावत किती? पहा, तुमच्यात कोणी हुशार असेल तर कसं सोडवल याचा मनाशी विचार करा. आणि या ठिकाणी मी काय क्लुप्ती सांगतोय त्याचा विचार करा. तुम्हाला हे बऱ्याच जणांनी शिकवलं असेल की 1 पासून अनुक्रमाने येणाऱ्या संख्यांची बेरीजेचं सूत्र काय सूत्र असतं? n·n·1/2. बरोबर आहे. खरे, 1 ते 8 पर्यंतच्या संख्यांची बेरीज, 1 ते 8 पर्यंतच्या संख्यांची बेरीज म्हणजे 8×9/2. 4 चा भाग गेला, 9 चौक किती आलं? 36 आलं. आता जसं वर्गाचं सूत्र बघितलं तसं घनाचं सूत्र पहा. हे उदाहरण मुद्दामून मी दिले तुमच्या सूत्र लक्षात राहावं म्हणून. जसं अनुक्रमाने येणाऱ्या संख्यांच्या बेरीजेचं सूत्र हे ना, n·n·1/2, हे सूत्र कंसात लिहून फक्त त्याचा वर्ग करायचा म्हणजे तुमचं घनांची बेरीज येते. पहा, घनांची बेरीज येते. आता तुमच्यापैकी सामान्य वाला परत हेच लिहिल, 8×9/2. अरे वेड्यांनो, तुम्ही हे काढलंच आहे ना उत्तर? हे जे काही कंसात आहे या कंसात त्याचं उत्तर काढलंच आहे ना. मग मी इथं डायरेक्ट काय लिहायला पाहिजे होत? 36 चा वर्ग लिहायला पाहिजे होत. परत हीच क्रिया करायची का तिथं? तेवढे 10 सेकंद वाया घालायचे का परत? बिलकुल नाही. आपल्याला उत्तर पण अचूक आलं पाहिजे आणि वेळही वाचलं पाहिजे. त्याच नाव स्पर्धा परीक्षा आहे. आणि म्हणूनच स्पर्धा परीक्षेला जिद्द लागते. आता एक नवीन पिक्चर आलाय बघा, 12th Fail. IPS अधिकारी की जे कॉलेज जीवनात 12वीला नापास झालेले परंतु त्यानंतर त्यांना हे जाणवतं की शिक्षणाशिवाय गत्यंतर नाही, त्यांचा एका कलेक्टर IPS अधिकाऱ्याशी संबंध येतो आणि त्याचा मान पाहून त्यांच्या मनात ती इच्छा उत्पन्न होते की मला पण यांच्यासारखं बनायचंय. आणि त्यांनी दिलेला त्यांना संदेश असतो की चिटिंग छोडणी होगी, म्हणजे आपण स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहायला हवं. नक्की वेळ मिळाला नक्की तो पिक्चर पहा की सत्यकथेवर आधारित आहेत. सध्याचे IPS जे आहेत मनोज शर्मा यांच्या जीवनावर आधारित पिक्चर आहे आणि ते पुढे जाऊन UPSC सुटतात आणि पूर्ण जिल्ह्याचा कारभार सांभाळतात. म्हणजे काय? तर आपल्याला आपल्या मनाशी प्रामाणिक राहून अभ्यास करायला पाहिजे. आई वडिलांना दिसावं, शिक्षकांना दिसावं, मार्क खूप वाढलेले मिळावेत, याकरता काहीही गैरमार्ग न वापरता
आपल्याला जे काही मिळतंय त्याचा उपयोग केला पाहिजे आणि ते ज्ञान वाढवलं पाहिजे. तर या ठिकाणी मला या गणितातून तुम्हाला दोन युक्त्या सांगायच्या की अनुक्रमाने येणाऱ्या संख्यांची बेरीज एन कंसात एन अधिक एक छेद दोन आणि त्याच्या अंकालाच कंस घालून त्याचा वर्ग केला की काय होतंय तुमचं घनांची बेरजेचं सूत्र येते. म्हणजे आपण आता तिन्ही सूत्र शिकलो, अनुक्रमाने येणाऱ्या संख्यांची बेरीज याच्या मागच्या उदाहरणात वर्गाचं आणि आता घनांचं. तर हे दोन कामे एकत्र घेतले कारण हे सूत्र एकमेकावर अवलंबून आहे. फक्त जे पहिलं करतोय त्याचाच वर्ग केला की घनांची बेरीज येते. मग आता 36 वर्ग करायचा, 36 वर्गाचं सूत्र पण युक्तीने येतं. 6 वर्ग 36, हातचे आले 3, दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट आणि त्यात हातची सावित्रिक 18 × 36 आणि 3 = 39, परत हातचे 3 आले आणि 3 वर्ग, 3 × 9 आणि 3 = 12, 1296 + 36 काही 1260 हे उत्तर आलं. कळलं का? कळलं का? जर सरळ गणित सोडवायचं म्हणलं तर एक त्याची बेरीज करा, त्यांचे घन लिहा, त्यांची बेरीज करा, त्या दोन्हीतलं तफावत काढा. त्याऐवजी एका सूत्राने मी या ठिकाणी तुम्हाला हे गणित समजून सांगितलेलं आहे. 31 ते 80 पर्यंत समसंख्यांची बेरीज विषम संख्यांच्या बेरीजेपेक्षा कितीने जास्त आहे? तर 100 लिहिताना आपण कॉलम मध्ये लिहितो, कॉलम म्हणजे उभे स्तंभ. एक उभा स्तंभ बघूया या ठिकाणी. 31 पासून आपण कुठपर्यंत लिहितो? 40 पर्यंत लिहितो. 41 पासून कुठपर्यंत लिहितो? 50 पर्यंत लिहितो. 51 पासून कुठपर्यंत लिहितो? 60 पर्यंत लिहितो. 71 पासून 70 पर्यंत लिहितो. 71 पासून 80 पर्यंत लिहितो. 61 पासून 70 पर्यंत लिहितो. म्हणजे आता हे 5 स्तंभ झाले. तर कोणत्याही स्तंभातून, कोणत्याही हेच नाही 1 ते 10, 11 ते 20 या कोणत्याही स्तंभामध्ये समसंख्यांची बेरीज नेहमी जास्त असते आणि ती विषम संख्यांच्या त्या स्तंभातल्या विषम संख्यांच्या बेरीजेपेक्षा 5 जास्त असते. हे जर तुमचं पाठ असलं तर स्तंभ किती येतात? 1, 2, 3, 4, 5 5 स्तंभ येतात आणि प्रत्येक स्तंभामध्ये, प्रत्येक कॉलम मध्ये 5 समसंख्यांची बेरीज जास्त असते. मग 5 × 5 = 25 25 जास्त येईल. काय अवघड आहे उदाहरण? आहे का अवघड? मग मी 31 ते 80 मधल्या सगळ्या समसंख्या काढल्या का? त्यांची बेरीज करत बसलो का? 31 ते 80 मधल्या सगळ्या विषम संख्या काढल्या का? त्यांची बेरीज करत बसलो का? बिलकुल नाही. त्यातली परत तफावत काढायची ती काढत बसलो का? बिलकुल नाही. मला एक माहिती की अनुक्रमाने येणाऱ्या कोणत्याही 10 संख्या असतील तर त्या 10 मधल्या 5 सम असतात, 5 विषम असतात. त्यातल्या 5 जणांची समांची बेरीज केली ती नेहमी विषमपेक्षा 5 जास्त असते. विषय संपला. 5 स्तंभ आलते, 31, 41, 51, 61, 71, 5 × 5 = 25. माझं उत्तर आलं 25. या ठिकाणी अतिशय छान प्रश्न. एका विक्रेत्याने 36 रुपये डझन प्रमाणे 12 डझन पेन्सिली खरेदी केल्या. सर्व पेन्सिलीची विक्रीतून त्याला 20% नफा झाला तर प्रत्येक पेन्सिलीची विक्री किंमत किती? तुम्हाला माझं वारंवार सांगणे, नेहमी प्रश्नाकडे लक्ष द्यायचं, प्रश्नात काय विचारलंय हे पाहायचं आणि त्यानंतर हालचाल करायची. प्रश्नात मला विचारलेले प्रत्येक पेन्सिलीची विक्री किंमत किती? तुमच्यात जे हुशार आहेत त्यांनी मनात ठरवा गणित मी कसं सोडवल, गणित कसं सोडवल हे मनात ठरवा. पहा, तुम्ही हे करणार, मी सांगतो, 36 रुपये प्रमाणे 12 डझन, 36 × 12 हे काढणार, खरेदी किंमत काढणार, परत त्याच्या 20% नफा काढणार, 20/100 ही झाली एकूण विक्री. मग किती पेन्सिली आहेत त्या पेन्सिलीने त्याला भागणार, म्हणजे प्रत्येक पेन्सिलीची विक्री आहे. ज्याला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा याबाबतची संकल्पना ज्याची क्लिअर आहे, काय संकल्पना आहे ती सांगतो मी. पहा, शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा एका वस्तूवर काय, 10 वस्तूवर काय, 2 डझनावर काय, 100 डझनावर काय किंवा 1000 वस्तूवर काय, सारखाच असतो, सारखाच असतो. मग मी या ठिकाणी 36 रुपये डझन याच्यावर केंद्रित केलं लक्ष माझं, म्हणजे एक पेन्सिलची खरेदी किती? 36 रुपये डझन एका पेन्सिलची खरेदी केली. एका पेन्सिलची खरेदी माझी आली 3 रुपये. संपलं. एका पेन्सिलची खरेदी 3 रुपये. आता मला त्या एका पेन्सिलची विक्री काढायची. एका पेन्सिलची काय काढायची?
विक्री करायची. तो एका पेन्सिल माग काय 20% नफा. शेकडे नफा म्हणजे तो एका नगावर काय 10 नगावर काय किंवा 1000 नगावर काय तेवढाच असतो. तो काय कमी किंवा जास्त होत नाही. मग 3 रुपयाच्या 20% काढायचा आहे नफा. 3 रुपयाच्या 10% 30 पैसे, 20% 60 पैसे, म्हणजेच रुपयामध्ये 0.6. 3 रुपयाच्या 10% 0.3 रुपये आणि 20% काय आला 0.6, म्हणजे हे 3.0 होत रुपये. यात आपण 0.6 केले म्हणजे उत्तर आलं माझं 3.6 रुपये, म्हणजे 3 रुपयांनी 60 पैसे. गणित मी कसं सोडवलं? विनाकारण संख्या वाढवत बसतो का? बिलकुल नाही. प्रश्नात मला एका पेन्सिलची विक्री विचारली ना, एकाच पेन्सिलची खरेदी काढली, एकाच पेन्सिलवर 20% नफा काढला. एका पेन्सिलवर 20% पहिल्यांदा कोणतीही गोष्ट असेल ना तर त्याच्या 10% काढून घ्यायचं किंवा 1% काढून घ्यायचं. 10% काढणं म्हणजे काय तर 1 पॉइंट अलीकडे सरकवलं. 3 च्या 10% म्हणजे काय, तिथं पॉइंट होता तो अलीकडे सरकवला म्हणजे तो पॉइंट 3 झाला, म्हणजे 0.3 झाला. हे झालं 10%. 20% करायचं गुणिले 2 ने केलं म्हणजे 0.6 झालं. काय अवघड आहे? अतिशय सोपं गणित. त्यानंतर पुढे पहा, 5-10 मिनिटं जास्त होत आहेत मला माहितीये, परंतु तुमच्याकडनं हक्काने मागून घेत आहे. 5 लिटर मिठाच्या द्रावणात 40% मिठाचे प्रमाण आहे, त्यात नवीन 3 लिटर पाणी मिळवल्यास नवीन द्रावणातील मिठाचे प्रमाण किती होईल? गणित पाहून अजिबात गोंधळात जायचं नाही, जसं दिलंय तसं सुटसुटीत लिहायचं. 5 लिटर मिठाचं द्रावण आहे, मिठाच्या द्रावणात मीठ आणि पाणी दोनच घटक आहे. 5 लिटरच द्रावण आहे म्हणजे 5 लिटर म्हणजे 100%. मग 40% मीठ आहे त्यात, 5 लिटर म्हणजे 100%. मग त्यात मीठ किती आलं? 2 लिटर आलं. 40% बघा, 100 चे 5 भाग पाडा समान, 20-20 चा भाग आला. मग आता मी या ठिकाणी लिहितोय पाणी आणि या ठिकाणी काय लिहितोय मीठ. ह्या दोघांचं द्रावण आहे. पहिलं 5 लिटर होत, किती होत? 5 लिटर. त्यात मीठ किती, मिठाचं प्रमाण किती होत? 40% म्हणजे 2.5 लिटर आलं. आणि पाणी किती होत? 3 लिटर. दोन्ही मिळून झालं का बघा 5 लिटर. लिहिलं पहिलं वाक्य लिहिलं, नवीन 3 लिटर पाणी मिसळल्यास. आता फक्त पाणी 3 लिटर मिसळतोय, खाली लिहिलं. आता नवीन द्रावणात पाणी किती झालं? 6. मीठ काही वाढवलेलं नाही, जसं तसे मीठ 2च. आणि दोन्ही मिळून द्रावण एकूण किती लिटर झालं? 8 लिटर झालं. बरोबर आहे? विचारलं काय? नवीन द्रावण, नवीन द्रावण किती लिटरच होत? 8 लिटरच होत. मिठाचे प्रमाण किती? 8 लिटर होत. त्यात मीठ जसं होत तेवढंच होत. 2 गुणिले 100 द्या भाग, 4चा गेला, 4 ने 100 ला भागलं, माझं उत्तर आलं 25%. ज्याला दिलेलं गणित असं सुटसुटीत पृथ्थकरण करून लिहिता येत, कुठं काय लिहायचं हे कळत, त्याला गणित सोडवणं अतिशय सोपं जात. काय केलं? मला 5 लिटर होत, त्यात मीठ 40% होत, म्हणजे मीठ 2 लिटर होत, पाणी 3 लिटर होत, फक्त पाणी वाढवलं, पाण्याखाली पाणी लिहिलं, एकूण पाणी झालं 6 लिटर. मीठ होत तेवढंच राहिलं, मीठ वाढवलंच नाही. नवीन द्रावण झालं एकूण 8 लिटर. 8 लिटर पैकी मिठाचं प्रमाण विचारलंय, 8 लिहिले छेदाला, मीठ लिहिले अंशाला, गुणुले 100 केलं. शेकडेवारी काढायचं होतं, पर्याय माझे शेकड्यात होते, म्हणून गुणुले 100 केलं, येणार 25% हे उत्तर आलं. आणि आजच्या यातलं सगळ्यात शेवटचं उदाहरण लक्ष द्या. 8वी स्कॉलरशिपला विचारलेला प्रश्न आहे. आपण 5वीलाच पण काही कमी नाही, संकल्पना एकदा क्लिअर झाली. 2020 साली 8वी स्कॉलरशिपला प्रश्न विचारलेला आहे, काहीच अवघड नसतं. या ठिकाणी पाहायचं, वरचा असतो भाज्य किंवा अंश, खालचा असतो भाजक किंवा छेद. किती घर आहेत ते पाहिले, 3 घर आहेत. खाली किती घर आहेत? अपूर्णांकाची 1च घर आहे. अपूर्णांकाची जिथं कमी घर आहे ती वाढवायची. कशी वाढवणार? अपूर्णांकाच्या पुढे किती 0 दिले तरी काही फरक पडत नाही, किंमत बदलत नाही. मग मी काय केलं? वर 3 घर होते, खाली काय केले?
तीन घरापर्यंत नेऊन घेतले शून्य वाजून बरोबर आहे. ही तर अपूर्णांकाची दोनच घर आहेत, ही तर अपूर्णांकाची दोनच घर आहेत, हे तर पूर्णांकच आहे, काहीच प्रश्न येत नाही. मग आता माझी अंश आणि छेदाची गरज समान झाली की पॉईंटचा विचारच करायचा नाही, जसं ज्या तसं लिहून घ्यायचं पॉईंट काढून, म्हणजे वर आलं 36 खाली आलं 6. म्हणून घर अंशाची छेदाची समानच आहेत ऑलरेडी, करायची गरजच नव्हती. कुठे केली? जिथं अपूर्णांकाची घर वर तीन होती खाली एकच होत, तिथं मोठ्या घरा एवढी खाली करून घेतली, कशी केली? शून्य देऊन केली. आणि एकदा घर समान झाली की त्यातले अपूर्णांकाचे चिन्ह काढून टाकलं, म्हणजे वर आलं 36 खाली आलं 6, इथं अपूर्णांकाचं चिन्ह काढून टाकलं, 235 खाली आलं 5, हे तर पूर्णांकातच दिले. भाग द्यायचा विषय संपला. कसा देणार भाग? सहाने भाग दिला, 6 6 36, या 6 ने 6 ला भाग दिला, किती आलं? छेद 100 आलं. ज्यावेळेस छेदाला 10 100 1000 येत, 10 पटीत येत, त्यावेळेस ते तसंच ठेवायचं, त्यांनी भाग देऊन लहान संख्या करत बसायचं नाही. का? तर आपल्याला नंतर पॉईंट मध्ये उत्तर काढता येतं. 5 ने भाग दिला, 5 4 20, 3 बाकी उरली, 35 संख्या, 5 7 35, मग 47 छेद 100, 47 छेद 100 म्हणजेच 47 पूर्ण आहेत. दोन घर आपल्याला डावीकडे न्यावे लागतील, म्हणजेच माझं उत्तर आलं .47, पर्याय क्रमांक 3, 0.47. 8वीचं गणित आपण किती सोप्या पद्धतीने सोडवले पहा. आपण 5वीला आहे म्हणून डगमगून जायचं नाही. माझं तर असं मत आहे, तुम्ही आत्ता 5वीला आहे, तुम्हाला खरं सांगू, राज्यस्तरीय स्कॉलरशिप मध्ये कोण विद्यार्थी येतात, आपण आपली चाचणी केली पाहिजे. जो 4थीला असताना 5वीचा पेपर सोडवतो आणि त्या पेपर मधले 1 किंवा 2 चुकतात, जो 2रीला असताना 3री मंथनचा पेपर सोडवतो आणि त्यामध्ये 1 किंवा 2 चुकतात, अशी मुलं पुढे चमकतात. आता 5वीला असताना एक सैनिक स्कूल नावाची परीक्षा आहे, अतिशय गणिताची 6वी 7वीच्या पातळीचे प्रश्न विचारले जातात, ते ज्याला येतं तो इकडे स्कॉलरशिप मध्ये राज्यस्तरीय मध्ये 100% बसणार. म्हणजे आपल्याला आपल्या 1 ते 2 इयत्तेच आकलन जर परफेक्ट होत असेल तर आपण पुढे अतिशय उत्तम तयारीने जात आहोत, आपला मार्ग बरोबर आहे असं मनाला समजून घ्यायला काही हरकत नाही. या ठिकाणी हे गणित सोडवलं, तुम्ही लक्ष द्या. काय केलं मी? जे अपूर्णांकाची घर जिथं कमी होती ती शून्याने जास्त घरा एवढी करून घेतली आणि उदाहरण सोडवलेलं आहे. या ठिकाणी मला आदरणीय कुलट मॅडम यांनी तासिकेची संधी दिली, तुमच्या सर्वांची सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी शिक्षण विभाग अहमदनगर आणि आदरणीय कुलट मॅडम यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. काल आणि आज आदरणीय श्री देवदत्त जगताप सर आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार याच्या सरांनी मूलभूत संबोधी स्पष्ट केलेले आहे. त्याचप्रमाणे अनावश्यक आकडेमोड टाळून अचूक उत्तराकडे कसे जावे याबाबत अतिशय सुंदर अशी सूत्रे क्लृप्त्या सांगितलेल्या आहेत पा. तर सरांचे मी जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे डॉक्टर पवार बाबासाहेब सर, श्री रवी भापकर सर यांचे धन्यवाद व्यक्त करते. थांबवायत आपण इथे, सर्वांना धन्यवाद.